दोन फूट मागं राहून अजित पवारांचा यावेळचा टायमिंग मिसमॅच झाला ओबीसी हिरो बनण्यात भायगिरी करणं अन लाईफ टाईम मराठा दोष लावून घेतला लाठीचार्जमध्ये जनता सोडून प्रशासन निवडलं हेच घशाला कोरड पाडणारं ठरलं जरांग यांना पाहिजे तेथे घेतीलच पण या गोंधळात मराठा नेत्यांची पूर्ती जिरवलीच नेमकं घडलंय का महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ज्या महाराष्ट्राच्या सत्ता सर्वात जास्त मराठा समाज किंवा मराठा समाजाचे नेते राहिलेत त्याच मराठा समाजाच्या नेत्यांचे बुरखे आता दोन हजार तेवीसला जरांगेरूपी छेडल्या गेलेल्या आंदोलनामुळे टराट्टर तर फाटले गेले कदाचित इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं असावं की मराठा समाजाच्या आमदारांना त्यांच्याच समाजापुढे जाताना शंभर वेळेस विचार करावा लागला आणि यामध्येच काही प्रामुख्यानं नेते जे होते त्यांचे चेहरे सुद्धा बाहेर आले म्हणजे जरांगेंनी उपोषण मागं घेतलं एकटे शिंदे जे आहेत ते नायक ठरले पण इतर मराठा आमदारांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता पसरली कारण त्यांचा समाज आता त्यांना स्वीकारेल की नाही स्वीकारणार आपण समाजाबाबत आंदोलनाच्या दरम्यान काही भूमिका घेतली की नाही घेतली या प्रश्नांचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहेत आणि यामध्येच या सगळ्या घडामोडींमध्ये काही नेत्यांची राजकीय कारकिर्दच कायमस्वरूपीसाठी पणाला लागली एक नंबर छगन भुजबळ ओबीसी नेते म्हणून त्यांनी स्वतःला प्रोजेक्ट केलं पण ते करत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाचा रोष ओढावून घेतला एवढंच काय तर एवल्या मतदारसंघामधील जे स्थानिक त्यांचे मतदार आहेत त्यातील साठ टक्के लोक हे मराठा समाजाचे आणि ओबीसी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कुणबी समाज आहे कुणबी समाज हा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यामध्ये त्यांना पाठिंबाच देत होता मग त्यामुळे ओबीसी समाजाचे हिरो बनण्याच्या नादामध्ये छगन भुजबळ हे कायमस्वरूपीसाठी मराठा समाजासाठी विलन ठरले दुसरा मुद्दा येतो अजित पवारांचा अगोदर समोर आले स्टेटमेंट दिले सरसगट कुणबी प्रमाणपत्र कसे देणार मला आणि माझ्या मुलांना तर आरक्षणाची गरज नाहीये कुणबीवाले मुलं जरांगे म्हणजे जे तरुण आहेत ते जरांगेंच्या सभेला कशाला जाऊन बसतात आणि समाजासमाजामध्ये वादल वाद निर्माण होतील असे काहीसे स्टेटमेंट अजित पवारांनी दिले आणि लोकांच्या डोक्यामध्ये अजित पवार सुद्धा गेले बरं ते हे सगळं स्टेटमेंट करून बसल्यानंतर ज्यावेळी त्यांना बारामतीमध्ये दोनदा तीनदा रोखलं गेलं त्यानंतर ते पुन्हा एकदा क्वारंटाईन झाले त्यांना डेंगू झाला आणि ते अजून काही बाहेर आलेले नाही आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न निर्माण झाला तो देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत आता अगोदरचं जे अजित पवारांचं उदाहरण दिलेलं आहे अजित पवारांना हा मुद्दा सुद्धा लाईफ टाईम शेकेल जसा त्यांना त्यांच्या धरणाचा मुद्दा जो होता तो आत्तापर्यंत शेकलेला आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दी कारकिर्दीसाठी सुद्धा मराठा आंदोलन एक टर्निंग पॉईंट ठरणार दुसरा मुद्दा येतो तो, तो देवेंद्र फडणवीसांचा म्हणजे हे तिसरे नेते ज्यांच्या राजकीय कारकिर्दीवरती एका प्रकारचा एक शिक्काच लागलेला आहे की ते मराठा दोषी बरं मग हे कसं घडलं तर अंतरवाली या ठिकाणी झालेल्या लाठीचार्जमध्ये ज्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनी सुद्धा पोलिसांवरती एका प्रकारचा हल्ला चढवला तर आंदोलक आणि प्र... प्रशासन यांच्यामध्ये त्यांनी प्रशासनाची बाजू घेतली बस हाच मुद्दा जरांगेंनी पॉइंटवर घेतला आणि फडणवीसांना कायमस्वरूपीसाठी मराठ्यांचे विलन म्हणून पुढं आणलं या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर नारायण राणे असतील छगन भुजबळ असतील रामदास कदम असतील काही प्रमाणावरती विखे असतील हे नेते कायमस्वरूपीसाठी आता मराठा समाजाचे दोषी ठरलेले आहेत आणि त्यामुळेच भविष्यात तर असं म्हणता येईल की या गोंधळाच्या नाद्यात या काही नेत्यांची संपूर्ण राजकीय कारकिर्दच पणाला लागली मुद्दा पटला विषय आवडला आणखी कोणते असे मराठा नेते आमदार होते की ज्यांना मराठा आंदोलन प्रकरण भविष्यात चांगलं शेकेल असं तुम्हाला वाटतंय त्यांचे नावं सुद्धा कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक